जास्त लोक आहेत आणि यांची नाव स्टील इंडस्ट्रीमध्ये मोठे काम करत आहे. त्यांचे सात प्रकारचे पवन प्रोसेसिंग नावाचे ग्रुप आहेत. त्याचे जो सातो चक्र प्रभावित होते सात आसनों का जो एक समन्वय है वो भी बताया आपसे. ये सब बताने के पश्चात आज यहाँ पर उपस्थित कर ले. राइट तरफ टर्न होते हुए राइट करवट पे दो क्षण रुके. मैं सबका बहुत अभिनंदन करता हूँ. बहुत उत्साह के साथ आप सबने यहाँ 13 सूर्य नमस्कार यहाँ डाले तो इसके लिए हम खुद को शाबाशी देना चाहिए. तो हाथ ऊपर करें और अपनी पीठ पर लगा दे खुद की शाबाशी खुद को दे चेहरे पे स्माइल. क्या बात है. और एक बार हमारे जो यहाँ धन्यवाद करो लोग यहाँ बहुत सारे गेस्ट आए हैं. सबको अपनी इच्छा यहाँ व्यक्त करना था सूर्य नमस्कार घालण्यासाठी. कोण म्हणते भक्त बसा मी सांगतो. आज आपण फक्त 13 सूर्य नमस्कार घालणार आहोत. पहिला सूर्य नमस्कार मी हा डिटेल मध्ये घेईन त्यासाठी तुम्हाला डेमो म्हणून. ओम भानवे नमः. ओम खगाय नमः. ओम पुष्णे नमः. ओम हिरण्य गर्भाय नमः. ओम मरीचे नमः. ओम आदित्याय नमः. ओम अर्काय नमः. ओम भास्कराय नमः. अभी दोनों हाथ ऐसे ऊपर लेके जाए और साइड से तांते हुए धीरे धीरे नीचे लेके आए और अपने आसन पर माथा हमारी तरफ करते हुए पीठ के बल लेके. क्योंकि सूर्य नमस्कार करने के बाद शवासन करना बहुत ही जरूरी है. इससे पूरे शरीर पर इतनी अच्छा प्रभाव पड़ता है कि पूरे शरीर इससे एक्टिवेट हो जाता है. शवासन करने से मानसिक विकार हृदय रोग उच्च रक्तचाप ये भी चले जाते हैं. शरीर में कहां भी तनाव नहीं. पूरा शरीर एकदम ढीला. पृथ्वी तत्व जल तत्व अग्नि तत्व वायु तत्व और आकाश तत्व ये पांचों तत्व हमारे शरीर में इस प्रकार है. पैर के पंजों से घुटनों तक पृथ्वी तत्व घुटने से नाभि तक जल तत्व. घालून दिलेल्या ज्या आपल्याला साधना आहेत त्याचा अवलंब करू आणि दररोज कमीत कमी एक तास आपण स्वतःसाठी देऊन योग साधना प्राणायाम आणि ध्यान हे जर आपण करू तर निश्चितच कोविड-19 सारखे अजून भरपूर किती जरी विषाणू आले काही जरी झालं तरी निश्चितच आपण त्यापासून बचावणार आहोत. करायचं आहे की आजपासून मी माझे कुटुंबीय माझे शेजारी माझे शहरवासी आम्ही सर्व सुदृढ होत आहे. हस्त उत्तनासन की स्थिति और 12वीं स्थिति के लिए ऊपर से दोनों हाथ मिला लीजिए. हम 12 सूर्य नमस्कार यहाँ करने वाले हैं. सब मैं सिर्फ सूर्य का स्थिति में चले जाएंगे. ठीक है. ओम मित्राय नमः. ओम भानवे नमः. ओम ओम हिरण्य गर्भाय नमः. ओम और ओम भास्कराय नमः. दोनों हाथ नमस्कार स्थिति में. उत्तनासन ओम सूर्याय नमः. पाद हस्तासन ओम भानवे नमः. अश्व संचलनासन ओम खगाय नमः. पर्वतासन ओम पुष्णे नमः. अष्टंगासन ओम हिरण्य गर्भाय नमः. भुजंगासन ओम मरीचे. ते पण सांगणार आहे. थोडासा स्लो घेणार आहे आणि उरलेले 12 सूर्य नमस्कार आपण एक फास्ट घेणार आहोत. आपल्याला कल्पना आहे की सूर्य नमस्कार ठेवायचं ते पण सांगणार आहे. थोडासा स्लो घेणार आहे आणि उरलेले 12 सूर्य नमस्कार आपण एक फास्ट घेणार आहोत. आपल्याला कल्पना आहे की सूर्य शिवप्रसाद जी जाए
वो स्वागत करेंगे। सभी स्थानापन्न हो जाए प्रभाव पड़ता है। अपान प्राण सुदृढ़ होने से निष्कासन क्रिया पूर्ण होती है, सहज होती है। ओम मित्राय नमः। दोनों हाथ सामने से तांते हुए ऊपर लेके जाए, दोनों भुजा कान को सटा ले, हथेली का रुख सामने की ओर। हमारे पेट के अंतर्गत सभी अंग जैसे जिगर, तिली, आमाशय, उसके ऊपर अच्छा प्रभाव पड़ता है। रक्त का भ्रमण नियंत्रित होता है। लेफ्ट साइड दबी हुई, आइए नमस्कार स्थिति में, यही स्थिति बना के रखे। अभी पाद हस्तासन, इस स्थिति में ध्यान मणिपुर चक्र पर लेके जाए, नाभि के पीछे रीढ़ पर। इस स्थिति में पेट के ओम सूर्याय नमः, ओम भानवे नमः, ओम खगाय नमः। और आकाश तत्व, ये पांचों तत्व हमारे शरीर में इस प्रकार है। पैर के पंजों से घुटनों तक पृथ्वी तत्व। जो प्लानिंग है और उन्होंने अभी तक जो काम किया है उसके बारे में बताया। आजादीच्या 75व्या अमृत महोत्सवानिमित्त क्रीडा भारती, पतंजली, योग असोसिएशन व केंद्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने 1 जानेवारी ते 20 फेब्रुवारीपर्यंत देशभर 75 कोटी सूर्य नमस्काराचा संकल्प घेण्यात आला होता। या महा क्रीडा योगाच्या या महायज्ञामध्ये 75 कोटी सूर्य नमस्कार हे 25 जानेवारीला देशभर संपलेले आहेत आणि 20 फेब्रुवारीपर्यंत हा आकडा 100 कोटीपर्यंत पार पाडण्याचा आमचा संकल्प आहे। त्यातील 25 लाख सूर्य नमस्कार आपल्या शहरामध्ये संपन्न झालेले आहे। त्याचाच एक प्रातिनिधिक स्वरूपात आजचा कार्यक्रम इथं सिद्धार्थ गार्डनमध्ये आम्ही आयोजित केलेला आहे आणि ह्यात आपला जो संकल्प घेतलेला होता त्याची समारोप ह्या ठिकाणी आज होत आहे। त्यासाठी आमचे डॉक्टर उत्तम कालोणे सर व क्रीडा भारतीचे सर्व जे समन्वय समितीचे पदाधिकारी आहेत त्यांनी मेहनत केलेली आहे, त्यासाठी त्यांचे सर्वांचे धन्यवाद। तसेच शहरवासियांनी देखील यामध्ये उत्कृष्ट प्रतिसाद दिला, त्याबद्दल धन्यवाद।